हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांटसॅप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे, युजली आपण डिस्कस करणार आहोत गेनर्स आणि लुझर्सबद्दल. ओके, की जर मला वीकली बेसिसवरती असे कोणते जे स्टॉक्स आहेत ते पॉझिटिव्ह गेन देत आहेत किंवा असे कोणते जे स्टॉक्स आहेत ते नेगेटिव्ह गेन देत आहेत, राईट, ते कसं आपण फाइंड आउट करू शकतो. सो आपण ते आता बघणार आहोत आणि ट्रेड्स कशा बनवायच्यात. युजली छोटासा सेटअप आहे, जास्त मोठा सेटअप नाही. सो तुमचे जे डेली अॅनालिटिक्स असतात ना, त्यासोबत तुम्ही ह्याला पेअर करू शकतात आणि त्या बेसिसमध्ये तुम्ही एखाद्या ट्रेड्स ज्या आहेत त्या आयडेंटिफाय करू शकतात. ओके, सो आपण काय करूया, लेट्स कम टू दी गेनर आणि लूजर. सो मी ट्रॅकवरती येतो इथे आणि ट्रॅकवरती जर तुम्ही इथे आलात ना, तुम्हाला इथे मिळेल गेनर आणि लूजर, राईट. सो आय क्लिक ऑन अ गेनर आणि लूजर. ओके, सो गेनर लूजर हा जो टूल आहे ना, तुम्हाला पोझिशनली जो कोणता जो स्टॉक आहे ना, त्याने वीकली बेसिसमध्ये किंवा मंथली बेसिसमध्ये कसा जो आहे तो मोमेंटम आयडेंटिफाय करून दिला आहे ते तुम्हाला इथे बघायला मिळेल. ओके, सो जर तुम्ही टॉपला इथे बघितलं तर तुम्हाला इथे दिसेल निफ्टी, त्यानंतर आहे बँक निफ्टी, की त्यांची ओवरऑल जी प्राईस जी आहे ती मोमेंटम काय आहे आणि किती चालू आहे ते तुम्हाला इथे बघायला मिळेल. पहिला जो इंटरवल आहे ना तो आहे वीकचा. ओके, इथे जर तुम्ही बघितलं तर वीक, मंथ, एक्सपायरी आणि कस्टम. जर तुम्हाला वीकली बेसिस म्हणजे ओवरऑल 5 वीकमध्ये करंट मार्केट प्राईस जेव्हा मी बघते, करंट डेटा पॉईंट जेव्हा मी बघते, त्यापासून 5 वीकपासून म्हणजे ॲटलीस्ट 7 दिवसापासून कोणते जे स्टॉक्स आहेत त्यांनी एक मोमेंटम दिला आहे ते आपल्याला तुम्हाला बघायला इथे बघायला मिळेल, राईट. सो वीक आहे, त्यानंतर आहे मंथ. सो जर मी मंथवरती क्लिक केलं इथे, सो कोणता जो स्टॉक्स आहे तो ओवरऑल आजच्या दिवसापासून त्या पर्टिक्युलर मंथ 5 एक प्रिव्हियस मंथ जर मी बघितला तर किती रिटर्न दिला आहे ते तुम्हाला इथे बघायला मिळेल. त्यानंतर आहे एक्सपायरी, की एक्सपायरी बेसिसवरती ओवरऑल एक एक्सपायरी संपली आणि दुसरी एक्सपायरी आता चालू आहे तर त्या बेसिसमध्ये केवढे डेज जे झालेत त्या बेसिसवरती कोणता जो स्टॉकने मोमेंटम दिला आहे ते तुम्हाला इथे समजेल. आणि दुसरं आहे ते कस्टम आहे. कस्टमला तुम्ही डेट सिलेक्ट करू शकता की मला सपोज जर 1 महिना 15 दिवस किंवा फक्त 13 ते 19 दिवसामध्ये कोणता स्टॉकने मोमेंटम दिले आहे ते तुम्हाला पाहिजे असेल. सो यू कॅन फाइंड आउट विथ द हेल्प ऑफ दीज थिंग्स. ओके, सो लेट्स सी, आपण इथे वीकली ठेवूया. ओके, सो जेव्हा मी रेकॉर्ड व्हिडिओ करतो तेव्हापासून 1 वीकपासून कोणता जो स्टॉकने मोमेंटम दिला आहे तर तो आहे चंबल फर्टिलायझर. ओके, चंबल फर्टिलायझरने ओवरऑल वीकमध्ये कुठेतरी 10% पॉझिटिव्ह आउटपुट दिलं आहे, 1 वीकपासून चाललं आहे. त्याची करंटली जी प्राईस चालू आहे ती 472 चालू आहे हे आपल्याला समजते, आणि कोणत्या सेक्टरमधला चालू आहे ते पण समजतं. यू कॅन सी ते फर्टिलायझर आहे, सो फर्टिलायझर सेक्टरमधला हा स्टॉक आहे हे आपल्याला समजतं. तेच त्याच्यानंतर कोणता स्टॉक चालू आहे वीकमध्ये तर IDFC फर्स्ट आहे, त्याच्यानंतर फक्त IDFC आहे, कोरोमंडल, GMR इन्फ्रा, मदरसन आणि कॅन्फ्युम, राईट. सो ओवरऑल जे पण स्टॉक ओवरऑल वीकपासून जे पॉझिटिव्ह चालले आहेत, सो हाय टू लो एक फिल्टर मिळेल कोणता स्टॉक जास्त चालले आणि टिल लो. ओके, सो ग्रीन जर तुम्हाला हे असे बॉक्स दिसतील सो दॅट कम्स अंडर दी अ पॉझिटिव्ह, की ते जे आहेत ते स्टॉक्स कुठेतरी पॉझिटिव्ह आहेत. त्यानंतर जर तुम्ही इथे बघितला तर इथे तुम्हाला दिसेल रेड कलर. रेड मीन्स व्हॉट, की कोणते जे स्टॉक्स आहेत ते कम्पॅरेटिव्हली वीक आहेत त्या पर्टिक्युलर डेटा पॉईंटसाठी एका वीकपासून. ओके, सो यू कॅन सी पहिला जो स्टॉक आहे तो कुठेतरी बजाज फिनसर्व आहे, त्याच्यानंतर टोरंट फार्मा आहे, राईट, SBI कार्ड, बँक ऑफ बडोदा, बरेच असे स्टॉक्स आहेत जे ओवरऑल नेगेटिव्ह आहे. त्याच्यानंतर यू कॅन सी जर लास्ट लास्टला गेला तर एक सर्वात जास्त जो फॉल दिला आहे ओवरऑल वीकमध्ये तो आहे झिल, राईट. सो जर तुम्हाला बुलिश पहिला पाहिजे, बुलिश स्टॉक कोणत्या आहेत वीकपासून ते इथे सिलेक्ट करा, आणि जर तुम्हाला बॅरिश पाहिजे तर आय क्लिक ऑन दॅस पर्टिक्युलर ॲरो. ज्या ॲरोवरती जसं मी क्लिक केलं तर मला बॅरिश कोणता जो स्टॉक आहे ना तो मिळेल. सो यू कॅन सी ABB, झिल, IPCA, लॅब, मारुती, हे कुठेतरी मला दिसत की एक पॉझिटिव्ह बिल्टअपमध्ये नाही आहेत, कुठेतरी नेगेटिव्ह बिल्टअप आहे या पर्टिक्युलर स्टॉक्समध्ये, राईट. सो दॅट इज द लॉजिक बिहाइंड इट. सो लेट्स फॉर अन एक्झाम्पल, आता ह्याच्यामध्ये ट्रेड्स कशा बनवायच्यात. लॉजिक सिम्पल आहे, ट्रेड्सचा सेटअप एवढा मोठा सेटअप नाही आहे जो जनरली तुम्हाला हेल्प करेल, ॲडव्हान्स सेटअप नाही आहे, पण एक छोटासा सेटअप आपण बनवू शकतो ह्याच्यावरती, जो की लेट्स सी मला दिसलं की चंबल फर्टिलायझर, IDFC फर्स्ट बँक, IDFC 5 ते 6 स्टॉक जी पहिली लाईन जरी मी घेतली ना, मला समजते कम्पॅरेटिव्हली अदर सेक्टर्स किंवा अदर स्टॉक्समधले 185 FLO स्टॉक्समधले हे जे स्टॉक्स आहेत ते कम्पॅरेटिव्हली खूप जास्त मोमेंटम देतात एका आठवड्यात, राईट. सो जर कन्सिस्टंटली ते एका आठवड्यात मोमेंटम देतात तर पॉसिबिलिटीज आहेत ते येणाऱ्या काही दिवसातसुद्धा एक अपॉर्च्युनिटी देऊ शकतात, एक मोमेंटम देऊ शकतात, एखादी बुलिश किंवा एखादी बॅरिश, राईट, विच इज फाईन. सो ते कसं आयडेंटिफाय करायचं आणि तिकडे कशी ट्रेड बनवायची आहे. लेट्स सी मला चंबल फर्टिलायझर दिसले, IDFC फर्स्ट बँक दिसले, IDFC दिसले, कोरोमंडल, लेट्स सी मी कोरोमंडल घेतो. ओके, आय क्लिक ऑन अ कोरोमंडल, इथे जो चार्टचा ऑप्शन येतो त्याचा मी चार्ट ओपन करणार.
डेली फॉर्ममध्ये आणि चेक करणार की तिकडे एखादी ब्रेकआउट अपॉर्च्युनिटी आहे का. सर स्टॉकने ते ऑलरेडी एक अपॉर्च्युनिटी दिली आहे ब्रेकआउटची स्टील ऑलरेडी, सो आय अवॉर्ड दॅट पर्टिक्युलर थिंग कारण खूप चांगला मोमेंटम जो आहे तो स्टॉकने ते बघायला दिला आहे. सो लेट्स सी कोणता दुसरा एखादा स्टॉक आहे का किंवा जो कम्पॅरेटिव्हली येतोय त्या मोमेंटममध्ये जो ऑलरेडी धावला आहे. आय डोंट वॉन्ट दॅट पर्टिक्युलर स्टॉक ज्याच्यात मोमेंटम ऑलरेडी येऊन गेलं. सो दीपक नायट्रेट जर मी बघायला गेलो, सेलेक्टेड बी ओपन दीपक नायट्रेट्स. हां, सो यू कॅन सी दीपक नायट्रेट. दीपक नायट्रेट बघा कम्पॅरेटिव्हली हा जो मोमेंटम आहे इकडे कुठेतरी, सो इथे कुठेतरी एखादी ब्रेकआउट अपॉर्च्युनिटी आपल्याला बघायला मिळू शकते, राईट. सो इट्स नॉट अ ट्रेड सजेशन, मी हे ट्रेड सजेस्ट नाही करत आहे, पण कम्पॅरेटिव्हली एक रेझिस्टन्स मार्क करा आणि एखादा सपोर्ट मार्क करा. एखादी जर बॅरिश ट्रेड असेल मार्क द सपोर्ट आणि एखादी जर बुलिश ट्रेड असेल मार्क द रेझिस्टन्स आणि चेक करा. जर मार्केटने तो रेझिस्टन्स लेवल ब्रेक केला देन इनिशिएट अ स्प्रेड, येणाऱ्या 7 दिवसासाठी एखादा स्प्रेड इनिशिएट करा. बुल कॉल स्प्रेड किंवा बॅर एखादी बॅर कॉल बुलपुट स्प्रेड, नॉट अ बॅरपुट स्प्रेड. एखादी बुलिश स्ट्रॅटेजी असेल सो गो विथ द बुल कॉल स्प्रेड जर तुम्ही एक्सपायरीपासून खूप लांब असाल तर, आणि जर एक नियर बाय एक्सपायरी असेल तो गो विथ द बुलपुट स्प्रेड, एखादा बुलपुट स्प्रेड इनिशिएट करू शकता, राईट. सेम लॉजिक गोज विथ द बॅरिश वन. एखादा गेनर लूजरमध्ये आलो आय विल फिल्टर आउट की कोणता जो स्टॉक्स आहे तो कम्पॅरेटिव्हली खूप नेगेटिव्ह रिटर्न देतोय. सो जे जास्त मोमेंटम दिले नेगेटिव्ह त्यांना अवॉइड करा, पण जे कम्पॅरेटिव्हली जस्ट येत आहेत सो लेट्स सी. मी झायडस लाईफ किंवा हिंद पेट्रो घेतलं, ओके आय क्लिक ऑन हिंद पेट्रो. डेली चार्ट त्याचा ओपन झाला, आय विल फाइंड आउट की तिकडे ब्रेकडाऊन अपॉर्च्युनिटी स्टील अजून आहे का किंवा कुठेतरी आहे का. यू कॅन सी हा जो सपोर्ट लेवल आहे कुठेतरी आपल्याला बघायला मिळू शकतो, राईट. सो आय विल मार्क दिस पर्टिक्युलर लेवल. जर तिकडे एखादा मोमेंटममध्ये मिळाला ब्रेकडाऊन मिळाली आय इनिशिएट अ स्प्रेड, मी तिकडे जाऊन एखादा स्प्रेड इनिशिएट करणार, राईट. सो ती कुठेतरी एखादी अपॉर्च्युनिटी तुम्हाला इथे बघायला मिळू शकते. सेकंड, ॲटलीस्ट टाईट फॉर नेक्स्ट 5-4 डेज, राईट. 5-4 दिवसासाठी किंवा 2-3 ट्रेड एकदा करून बघा की किती जो आहे तो ट्रेड्समध्ये तुम्हाला बेनिफिट मिळतोय. सो त्यासाठी तुम्ही काय करा, ट्रेडिंगवरती या, ऑप्शन्स आर्किटेक्टवरती या इथे, ओके. ऑप्शन्स आर्किटेक्टवरती आलं तर तुम्हाला इकडे ना पेपर ट्रेड करायला मिळेल. सो डू वन थिंग, जर एखादी बुलिश अपॉर्च्युनिटी मिळाली सो सिलेक्ट अ बुल कॉल स्प्रेड, स्ट्राईक ॲडजस्ट करा अकॉर्डिंग टू युअर स्पेसिफिकली डिफरंट डेटा पॉईंटनुसार, की ट्राय करा 1:2 to 1:3 डेटा पॉईंट तुम्हाला कुठे बघायला मिळेल किंवा एखादा स्प्रेड बघायला मिळेल तर, देन सेव्ह इट हियर, इकडे येऊन सेव्ह करा. सो तुमच्या ज्या काही स्ट्रॅटेजी आहेत त्या इकडे येऊन तुमच्या सेव्ह होतील, ओके. जर त्या गोष्टी सेव्ह झाला देन यू कॅन चेक की किती जो आहे तो मला पॉझिटिव्ह आउटपुट मिळतो, किती जो आहे तो नेगेटिव्ह आउटपुट मिळतो. सो त्यानुसार तुम्हाला समजेल की किती जे आहे ते स्टॉक्स तुमचे चालत आहेत. जर मॅक्झिमम स्टॉक्स तुमचे बुलिशमध्ये असतील किंवा सॉरी बुलिश नाही पॉझिटिव्ह आउटपुट देत असतील सो यू कॅन गो विथ द 1 lot, 2 lot, 3 lot, राईट. सो दॅट इज द कन्सेप्ट. आजचा कन्सेप्ट हाच होता की गेनर लूजर जो टूल आहे आपल्या कॉन्सेप्टमध्ये तो युजली आपण कसा ट्रेड्स बनवू शकतो, ओके. सो आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि काही व्हिडिओज आहेत प्रिव्हियसली त्या बघा, राईट. 7-8 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये एवढी मजा नाही, पण ज्या प्रिव्हियसली व्हिडिओज आहेत ना त्या बघा, खूप डिटेलमध्ये आपण व्हिडिओज कव्हर केले आहेत. सो तुम्हाला त्या गोष्टी आवडतील, ओके. थँक्यू सो मच एव्हरी वन, थँक्यू सो मच फॉर अ टाईम. बाय बाय.